अरे हे बघ, माझ्याकडे या वर्षी अजिबात वेळ नाहीये गावाकडे यायला. हा नाही का म्हणजे काय अगं, काम असतात मला इथे. हो हो, पैसे पाठवतो. हो काय अगं, एवढे पैसे कशाला हवेत तुला? हा नाही, बरं बरं, पाठवतो पाठवतो. हो कर दिवाळी आणि काढ दिवाळ. हे बहुतेक माझं दिवाळ काढणार. काय झालं नवरे साहेब? हा कुठं काय काय बी मग असं भास झाल्यासारखं स्वतःशीच का बडबडताय? काय तांगडे, दिवाळी जवळ आली ना. दिवाळी जवळ येण्याचा भास होण्याचा काय संबंध आहे का? आहे ना, काय असे सणवार वगैरे जवळ आले ना की हे खिसे जे आहेत ना ते फार केविलवाणे होतात रे. कीव येते फार, काय पैसे टिकतच नाहीत खिशात. नवर साहेब, आता तुमच्यासारख्या माणसाने असं बोलल्यावर आम्हा गरिबांनी काय करायचं नवर साहेब? हो बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय आहे, तुला बायकोचे फोन येत नसतील ना. अरे अच्छा, हे कारण आहे का बडबड करण्याचं? हो ना, अरे सारखे तिचे फोन येतात, गावाकडे या गावाकडे या गावाकडे या. पण इथे मला वेळ मिळतोय का कामातून? खरंय नवरे साहेब तुमचं, मग तुमच्याकडे अजिबात वेळ नाही. अजिबात वेळ नाही. रोज सकाळी यायचं, ह्याच्यावर त्याच्यावर ओरडायचं, सारख्या कॉफ्या प्यायच्या. किती काम असतं तुम्हाला? हे बघ तांगडे, या व्यतिरिक्तही माझ्याकडे भरपूर काम असतं. पण काय, इतरांसारखं मी त्या कामाचं प्रदर्शन मांडत नाही. बरोबर आहे. तुम्ही ना नवरे साहेब, या वर्षी तुम्ही सुट्टी काढून गावाकडे जा. वा, प्रत्येक वर्षी काय करता ना, क्लायंट्स कडून आलेले ड्रायफ्रुटचे पॅकेट, पुन्हा मिठायाचे बॉक्स, हे सगळं तुम्ही पाठवता. तुम्ही आता यावर्षी स्वतः घेऊन जा, म्हणजे लेकर मला असे खुश होतील. अरे जरा हळू हळू बोल. भिंतीलाही का नसतात? हा हे बघा, भिंत काही म्हणालात का मला? नाही रजनी मॅडम, तुम्हाला कशाला मी काही बोलेन. काय तांगड्याला सांगत होतो जरा भिंतीवरनं फडका मारून घेऊ. बरं बरं, बरं नवरे. तांगडे कॉफी आणशील प्लीज? अच्छा, म्हणजे मी जायचंय का? थँक्यू तांगडे. प्लेजर मॅडम. नवरे, माझं तुमच्याकडे फार महत्वाचं काम आहे. माझ्याकडे एवढं महत्वाचं असं काय काम आहे? अहो असं काय करता, महत्वाचं काम आहे, खूप महत्वाचं काम आहे. बोला ना मग, बोला. नाही आपण कॉन्फरन्स रूम मध्ये बसून बोलूया प्लीज. प्लीज ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी मागवून येतो. ओके, याल ना नक्की? हो नक्की येतो. थँक्यू. तरी या तांगडेला सांगत होतो हळू बोल हळू बोल, पण नाही. अरे बापरे, आता या रजनी मॅडम ना माझ्याविषयी काही समजले का काय? बोला रजनी मॅडम. माझा गेम ओव्हर झाला ना रे. मलाही करायचंय बऱ्याच लोकांचे गेम ओव्हर. काय महत्वाचं बोलायचं होतं? नवरे काय चाललंय तुमच्या राज्यात? हा तुम्ही एवढे सिनियर आणि हे काय चाललंय? नियम पाळा नियम पाळा असं तुमचाच अट्टहास असतो ना. तुम्हीच, तुमच्याकडनंही अपेक्षा नव्हती नवरे. पण रजनी मॅडम, काही वेळा नियम हे काही वेळा नियमांना मुरड घालायला लागते असंच ना. चुकीच आहे नवरे. आणि कोणासाठी? अशा व्यक्तीसाठी की जी तुमच्याशी खोटं बोलली, तुम्हाला फसवलंय,